या सिनेमामध्ये आलोय आनंद सिनेमा 50 वर्ष पूर्ण होत आहे. 50 वर्षापासून हाडेकरांच्या सेवेत आणि इथे सर्वांना मनोरंजन देण्यात मोठे योगदान आनंद सिनेमाचं आहे. तर माझ्या भरपूर भरपूर शुभेच्छा त्यांना आणि असंच हे काम पुढे चालू द्या आणि तुमच्यामुळे खरंच आम्हाला प्रेरणा मिळते. तुम्ही शो हाऊसफुल करता त्यामुळे आम्ही अजून जोमाने काम करू शकतो. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कसा वाटला तुम्हाला चित्रपट? नाही भारी वाटला वेळ चित्रपट. तर नक्की सर्वांना तुम्ही तुमच्या ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या मित्रांनी मैत्रिणींनी घरातल्या लोकांनी पाहिलं नसेल त्यांना नक्की सांगा येऊन हा चित्रपट पाहायला. ओके थँक्यू. फोटो ले ना तुम्ही आता काय करायचं? सिंपल काम आहे. आता तुम्हाला चित्रपट आवडला असेल तर ज्यांनी पाहिला नाही त्यांना जाऊन सांगा आणि प्लीज नक्की बघा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही सर्व इथं आलात चित्रपट पाहायला. तुम्हा सर्वांचं खरंच आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि जनेलिया वहिनींची मला एक नंबर आहे. थँक्यू थँक्यू. अरे उठाना काय, लग्न झालं 10-11 वर्ष. 11 वर्ष उठाना काय खरी जाऊ आई वडिलांना विचारतो का उखाना काय म्हणून. काय माझ्या लग्नात मीच गेलो हे महत्वाच होत. पण काय काय अच्छा सर्वप्रथम तुमच्या सगळ्या सर्वांचे आभार. तुम्ही थँक्यू 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 सो मच. प्रेक्षकांकडून मिळतोय आणि महाराष्ट्रभर प्रत्येक थिएटरमध्ये असाच चित्रपट हाऊसफुल झाला आहे. त्याचे खरंच काय एवढी मेहनत घेऊन आपण सर्व चित्रपट बनवतो आणि तुम्ही जेवढा असा प्रतिसाद देतात तर आमचं खरंच मनोबल वाढतं. मी जेव्हा असा विचार केला होता की मला चित्रपट बनवायचा आहे तेव्हा माझ्या मनात असं कधीच नव्हतं की मला तो हिंदीत बनवायचा आहे. मला माहिती होतं की माझा पहिला चित्रपट हा मराठीतच असणार आहे. ज्या भाषेत माझा जन्म झाला आहे त्या भाषेतच मला चित्रपट करायचा होता. आणि जय महाराष्ट्र. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी, किती लोकांनी ऐकलंय माहिती नाही. जी मॅम नाव काय, आईचं नाव काय, बर्थडे आणि रिलिजन काय काय आहे, कास्ट वगैरे सगळं भरतो आपण. त्यात जिनिअरचे वडील नेहमी महाराष्ट्रीयन भरायचे. डिसूजा असून ते महाराष्ट्रीयन भरायचे. तर त्यांना विचारलं तुम्ही महाराष्ट्रीयन का लिहिता, ते म्हणायचे की माझ्या वडिलांचा जन्म मुंबईतला, माझा जन्म मुंबईतला, माझ्या मुलीचा जन्म मुंबईतला, म्हणजे मी महाराष्ट्रीयन आहे. तर आम्हा दोघांना खरंच प्रत्येकाला, मी असं म्हणत नाही की एखादी संस्कृती दुसऱ्या संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ असते. प्रत्येक संस्कृतीचा एक एक गोडवा असतो, एक चांगुलपणा असतो आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. असं नसतं की बाबा आपली भाषा दुसऱ्या भाषेपेक्षा श्रेष्ठ आहे. पण सगळ्याच भाषा एकसारख्या असतात, तेवढ्याच प्रेमळ असतात, तेवढ्याच गोड असतात आणि तोच गोडवा आपल्याला आपल्या मराठी भाषेत जाणवतो आणि तोच गोडवा आणि तेच प्रेम आणि तेच वेडेपणा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. काही लोकांना हसवायचा प्रयत्न केला आहे, काही लोकांच्या डोळ्यात जर अश्रू आले असतील तर आम्हाला फारच आनंद होईल. आनंद अश्रू बर. थँक्यू सो मच. आता काय डायलॉग प्रेम प्रेम तूही केलंस आणि मी वेळ तुझ्यातही आहे आणि माझ्यातही. फरक इतकाच आहे की तुझं माझ्यावर प्रेम होतं
आणि माझं तुझ्यावर होत गेलं. माझं तुझ्यावर प्रेम आहे श्रावणी. थँक्यू, आय लव्ह यू टू. थँक्यू सो मच.